नमस्कार, कोकण माझामध्ये स्वागत। रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसचा तुटवडा। कोरोनापासून रक्षण करायचं असेल तर लसीकरण करणे गरजेचे आहे। त्याच धर्तीवर सध्या सर्वत्र कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे। मात्र रत्नागिरी जिल्ह्यात 70,998 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर 12,385 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे। परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालयात, सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील लस संपल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे पुढील लस येईपर्यंत सर्वच केंद्रांवरील लसीकरण बंद करण्यात आले आहे। रत्नागिरी जिल्हा लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी असे मागणी केले जात आहे। परंतु राज्यातच लसीचा तुटवडा जाणवत असल्याने रत्नागिरी जिल्ह्याला लस सध्या तरी मिळू शकली नाही, परंतु लवकरच लस उपलब्ध होईल आणि पुन्हा सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लस देण्यात येईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे। सध्या आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय दापोलीमध्ये आजच्या दिवशी आपण 60 लोकांना डोस दिलेला आहे। अजून 10 जणांना पुरेल इतकी लस अपडेट आहे, परंतु त्यानंतर वॅक्सिन आपल्याकडची संपलेली आहे। तालुक्यामध्ये सर्व PSC मध्ये पण आपण चौकशी केलेली आहे, सगळ्यांकडची वॅक्सिन संपलेली आहे। तसंच जिल्ह्यावरती पण कॉन्टॅक्ट केला आहे, तर त्यांच्याकडे पण वॅक्सिन संपलेली आहे। थोडासा वॅक्सिनचा तुटवडा असल्यामुळे सध्या आजच्या दिवशी आपल्याला लसीकरण बंद करावं लागेल आणि 2-3 दिवसामध्ये त्याची अवेलेबिलिटी होईल असं आपल्याला जिल्ह्यावरून कळवण्यात आलेलं आहे। की आता काय झालं आहे की आता आपण बऱ्यापैकी आपले वॅक्सिनेशन सेंटर्स भरपूर वाढवलेले आहेत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा रीच व्हावा म्हणून, त्याप्रमाणे आणि लोक पण वॅक्सिन घेत आहेत, त्यामुळे वॅक्सिनचं थोडंसं ज्या प्रमाणात वॅक्सिन पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नाही आहे। ते कदाचित म्हणजे वरनं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे जिल्ह्याच्या आपल्या ह्याच्यावरून की 1-2-3 दिवसामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल राज्याकडून।